नमस्कार मित्रांनो, मी हर्षद माने मियो आणि प्रबोधतर्फे आपलं सहर्ष स्वागत करतो. यू पी एस सीच्या परीक्षांसाठी विनामूल्य यूट्यूब व्हिडिओद्वारे शिक्षण देणारे आमच्या व्हिडिओचा ही जी सिरीज आम्ही सुरू करतो आहोत, याचं हे पहिलं लेक्चर आहे. बजेट 2017 परवाच आपल्या वित्तमंत्र्यांनी त्यांचं चौथं बजेट आणि भारताचा बजेट सादर केलं. या बजेटच्या एक दिवस अगोदर इकॉनॉमिक सर्व्हे 2017-18 सादर झाला. आपले चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर अरविंद सुब्रमण्यम यांनी हा सर्वे सादर केला होता. या बजेटबद्दल आणि इकॉनॉमिक सर्वेबद्दल तुम्ही काही वाचन केलं असेलच आतापर्यंत. आता आपण या बजेटचा अभ्यास आणि या इकॉनॉमिक सर्वेचा अभ्यास अशा रीतीने करणार आहोत की यू पी एस सीच्या आगामी 2017 आणि इतर पुढच्या परीक्षांसाठी या बजेट किंवा इकॉनॉमिक सर्वेमधून कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे आपण संपूर्ण बजेटचा इथे गोषवारा घेणार नाही आहोत. आपण फक्त त्याच गोष्टी करणार आहोत ज्या गोष्टी आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत, दोन्ही प्रिलिम्स सुद्धा आणि मेन सुद्धा. हा व्हिडिओ एम पी एस सी साठी सुद्धा महत्त्वाचा आहे, मात्र एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना ज्या देशाच्या पातळीवर घडणाऱ्या घटना आहेत त्या थोड्याफार प्रमाणात विचारल्या जातात आणि जास्त त्यांचा जोर हा महाराष्ट्राच्या घटनांवर असतो. त्याच्यामुळे कदाचित बजेटवर एवढे प्रश्न येण्याची शक्यता कमी आहे. अर्थात इकॉनॉमिक्सवर म्हणजे इंडियन इकॉनॉमीवर तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. त्याच्यामुळे आपण इथे जो इंडियन इकॉनॉमीचा भाग कव्हर करणार आहोत तो तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. आपण सुरुवात करूया. आर्थिक सर्वेक्षण 2017 म्हणजे इकॉनॉमिक सर्वे 2017 हा आपला 31 जानेवारीला मांडला गेला. 1 फेब्रुवारीला आपलं बजेट सादर केलं गेलं. इथेच पहिली गोष्ट घडली, ऐतिहासिक बजेट आहे हे. त्याची कारणं 3 आहेत. एक, हे बजेट 1 फेब्रुवारी रोजी सादर केलं गेलं. जनरली तुम्हाला माहिती आहे की बजेट सादर करण्याची तारीख ही फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस असतो, पण हे तब्बल 1 महिना अगोदर सादर केलं गेलं. त्याची कारणं आपण बघणार आहोत. अर्थमंत्र्यांनी असं जे कारण दिलं आहे ते असं आहे की ह्या ज्या योजना ह्या बजेटमध्ये सांगितल्या जातात या योजना 1 एप्रिलपासून आपण लागू करू शकू यासाठी हे आपण बजेट 1 महिना लवकर घेतो आहोत. याचा अर्थ काय आपण हे बघणार आहोत, पण त्याच्या अगोदर आपण ही संपूर्ण प्रोसेस जी आहे बजेटिंगची ती आपण बघणार आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बजेटमध्ये काय घडलं, तर नॉन प्लॅन आणि प्लॅन नावाचे दोन एक्सपेंडिचर असतात. जे बजेट सादर केलं जातं त्या बजेटमध्ये जे एक्सपेंडिचर पार्ट असतो जो खर्चाचा पार्ट असतो त्याच्यामध्ये हे दोन डिफरन्सेस असतात. हे दोन डिफरन्स आपण ह्यावेळेला वाईप आउट केले. हे दोन डिफरन्सेस काय आहे, त्यांचा अर्थ काय आहे, याच्यावर पॉसिबली प्रश्न येऊ शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे आपण रेल्वे बजेट यावेळेला काढून टाकलं, त्याच्यामुळे रेल्वे बजेटच्या ऐवजी डायरेक्ट आपण एकच बजेट सादर केलं आणि त्याच्यामध्ये ते रेल्वे बजेट ह्या बजेटमध्ये आपण इन्क्लूड केलं. त्याच्यामुळे या तिघांचा आपण अभ्यास करणार आहोत. पण ते सुरू करण्यापूर्वी आपण पहिल्यांदा बघूया की बजेट प्रोसिजर ही एक्झॅक्टली कशी करते, कारण त्याच्यावर तुम्हाला प्रश्न येण्याची शक्यता अधिक आहे. आपण पहिल्यांदा सुरुवात करूया इंडियन पॉलिटी म्हणजे आपल्या संविधानामध्ये बजेटविषयी काय तरतुदी आहे त्याच्यावर. आर्टिकल 112 आहे जे आपल्या बजेटविषयी बोलतं. आर्टिकल 112 मध्ये बजेट हा शब्द नाही, पहिली गोष्ट. हा प्रश्न येऊ शकतो कदाचित. ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असं त्याचं नाव आहे आणि ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट हे या वर्षामध्ये ज्या घटना घडणार आहेत त्याच्यामध्ये रिसीट आणि एक्सपेन्सेस याचा एक संकल्प गव्हर्नमेंटला सादर करायचा असतो. सो पहिली गोष्ट म्हणजे की आपल्या 112 मध्ये बजेट हा शब्द नाही, हे पहिलं आपल्याला पॉसिबल येऊ शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बजेटमध्ये आपण काय करतो, तर बजेटमध्ये अर्थसंकल्प जो मांडला जातो त्याच्यामध्ये काही खर्च आणि काही उत्पन्न याची साधनं, उत्पन्नाचे साधनं आणि खर्च हे अर्थमंत्री मांडतात. हा जो खर्च असतो हा सगळा खर्च हा कन्सॉलिडेटेड फंड्स ऑफ इंडिया नावाच्या एका गव्हर्नमेंटच्या अकाउंटमधून घेतला जातो. त्याच्यामुळे त्याला सुरुवात करण्यापूर्वी आपण सुरुवात केली की हे 3 फंड कुठल्या प्रकारचे आहेत. जे गव्हर्नमेंटचे एकूण फंड्स आहेत ते 3 प्रकारचे फंड्स आहेत. पहिल्याला आपण म्हणतो कन्सॉलिडेटेड फंड्स ऑफ इंडिया, दुसऱ्याला आपण म्हणतो पब्लिक अकाउंट्स आणि तिसऱ्याला आपण म्हणतो कॉन्टिंजन्सी फंड.
हे तिन्ही फंड हे संविधानामध्ये सांगितलेले आहेत, त्याच्यामुळे तिन्ही फंड संविधानिक आहेत. कन्सोलिडेटेड फंड्स ऑफ इंडिया हा भारताचा मुख्य फंड आहे. एकूण ज्या सगळ्या रिसिप्ट्स आपलं कर्ज धरून, हाही प्रश्न येऊ शकतो, आपलं कर्ज धरून ज्या सगळ्या रिसिप्ट्स आहेत त्या सगळ्या रिसिप्ट्स या कन्सोलिडेटेड फंड्स ऑफ इंडियामध्ये इन्क्लूड केल्या जातात. आणि सगळे खर्च, त्याच्यामध्ये सॅलरी सुद्धा इन्क्लूड असतात, हे कन्सोलिडेटेड फंड्स ऑफ इंडियामधून मायनस होतात. पब्लिक अकाउंट हे असं अकाउंट आहे ज्या अकाउंटमध्ये अशी असं उत्पन्न किंवा असं रिसिप्ट्स त्याच्यामध्ये जमा होतात जे गव्हर्नमेंटला मिळतात, पण ती गव्हर्नमेंटची लायबिलिटी असते, कारण गव्हर्नमेंटला ते कधी ना कधी परत करायचे असतात. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे प्रॉव्हिडंट फंड. जे प्रॉव्हिडंट फंडची अमाऊंट जी गव्हर्नमेंट कलेक्ट करते, ही अमाऊंट गव्हर्नमेंटकडे कायमस्वरूपी राहत नाही, ती गव्हर्नमेंटला परत करायची आहे. नुसती परत करायची नाही तर त्याच्यातला व्याजही द्यायचा. त्याच्यामुळे हे सगळे अकाउंट पब्लिक, हे सगळे पैसे पब्लिक अकाउंटमध्ये जमा होतात. आणि कॉन्टिंजन्सी फंड जो असतो, हा फंड हा प्रेसिडेंटच्या अखत्यारीमध्ये असतो, हा आपले जे राष्ट्रपती आहेत त्यांच्या अखत्यारीमध्ये असतो. आणि हा फंड 500 कोटींचा असतो. हे दोन्ही प्रश्न पॉसिबल येऊ शकतात. पीएफ ही पब्लिक अकाउंटचा, पीएफ पब्लिक अकाउंटचा भाग आहे, हे येऊ शकतं. कॉन्टिंजन्सी फंड प्रेसिडेंटच्या अकाउंटमध्ये असतो, हा त्याच्या अखत्यारीमध्ये असतो. आणि कॉन्टिंजन्सी फंडची अमाऊंट ही 500 कोटी रुपये असते. त्याच्यामुळे हे तीन प्रकारचे गव्हर्नमेंट अकाउंट आहेत, ज्याच्यावर अगोदरही प्रश्न विचारले गेलेले आहेत. कन्सोलिडेटेड फंड्स ऑफ इंडिया मधून कोणकोणते खर्च केले जातात त्याच्यावर यूपीएससी प्रीलिम्सचे प्रश्न विचारते. आपण जेव्हा इंडियन इकॉनॉमीचा लेक्चर घेऊ तेव्हा आपण याच्यावर डिटेलमध्ये चर्चा करू. पण सध्या तुम्ही लक्षात ठेवा की जे जे काही खर्च केले जातात, विशेषतः आपण अर्थसंकल्पामध्ये जे जे काही म्हणतो, हे सगळं कन्सोलिडेटेड फंड्स ऑफ इंडिया मधूनच जातं. सगळे इन्कम्स इन्क्लुडिंग कर्ज सुद्धा कन्सोलिडेटेड फंड्स ऑफ इंडियामध्येच जमा होतात. हे महत्वाचं का आहे आपण बजेटचा अभ्यास करताना, कारण कन्सोलिडेटेड फंड्स ऑफ इंडिया हा ज्यांचं सरकार असतं त्या सरकारच्या हातामध्ये तो जातो. मात्र याचा अर्थ असा नाही की ते सरकार त्याला हवा तसं तो फंड यूज करेल. त्याच्यामुळे कन्सोलिडेटेड फंड्स ऑफ इंडियामधून पैसे काढण्यासाठीची सुद्धा प्रोसिजर ही लोकसभेची आपल्या संविधानामध्ये दिलेली आहे. तुम्हाला माहिती आहे आपले दोन प्रकारचे संसद जेव्हा आपण म्हणतो तेव्हा संसदेमध्ये पहिल्यांदा राष्ट्रपती येतात, ह्याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. संसदेमध्ये राष्ट्रपती येतात आणि लोकसभा आणि राज्यसभा ही दोन सभागृह येतात. लोकसभा हे सभागृह ज्याला आपण लोअर हाऊस असं म्हणतो आणि राज्यसभा म्हणजे अपर हाऊस. लोकसभेचे सदस्य आपण थेट निवडून देतो, राज्यसभेचे सदस्य हे लोकसभेचे सदस्य निवडून देतात. याच्यावर आपण नंतर डिटेलमध्ये चर्चा करू. मात्र सध्यासाठी आपण हे लक्षात ठेवायचं आहे की जो जे बजेट आहे हे बजेट सॉरी त्याच्या अगोदर आपण म्हणू की जे कन्सोलिडेटेड फंड्स ऑफ इंडिया आहे या फंड्समधून पैसे काढण्यासाठी गव्हर्नमेंटला पूर्ण ऑथॉरिटी ही संसद देत असते. त्याच्यामुळे ज्याचं राज्य आहे त्यांना ती ऑथॉरिटी मिळाली असं होत नाही, त्यांना ती संसदेकडून घ्यावी लागते. आणि ती जी प्रोसिजर आहे की ज्याच्यातून संसदेची परमिशन घेतली जाते त्याला म्हणतात अप्रोप्रिएशन बिल. त्याच्यामुळे कुठलंही एकही एक पैसा जरी कन्सोलिडेटेड फंड्स ऑफ इंडियामधून काढायचा असेल गव्हर्नमेंटला तर त्याला अप्रोप्रिएशन बिलाच्या मार्फतच तो काढावा लागतो. हे अप्रोप्रिएशन बिल हे एक जसं इतर कुठलंही बिल मांडलं जातं संसदेमध्ये तसं ते मांडलं जातं. त्याच्यामुळे बजेटमध्ये जे काही प्रोव्हिजन्स केलेले आहेत ह्या सगळ्या प्रोव्हिजन्स या अल्टिमेटली अप्रोप्रिएशन बिलामार्फतच संसदेपुढे मांडल्या जातात. त्याच्यामुळे पहिली गोष्ट की कन्सोलिडेटेड फंड्स ऑफ इंडियामधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला अप्रोप्रिएशन बिलामार्फतच ते करावं लागतं, याच्यावर तुम्हाला पॉसिबली प्रश्न येऊ शकतो. आता ह्याच्या पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट जे जी बिलं आहेत वेगळ्या प्रकारची, म्हणजे बिल या शब्दाचा अर्थ की एखादा कायदा पारित होण्यापूर्वी तो ड्राफ्ट स्वरूपात मांडला जातो त्याला बिल असं म्हणतात. इतर कुठलंही बिल हे संसदेच्या कुठल्याही गृहामध्ये तुम्ही मांडू शकता, मात्र जे मनी बिल आहे हे मनी बिल फक्त लोकसभेमध्येच मांडलं जातं. आणि बजेट हे मनी बिल आहे. बजेट हे मनी बिल का आहे, कारण बजेटमधून तुम्ही जे खर्च प्रस्तावित करता हे सगळे खर्च कन्सोलिडेटेड फंड्स ऑफ इंडियामधून काढले जातात. आणि मनी बिलची डेफिनेशन जी आहे संविधानामध्ये अशी म्हणते की कन्सोलिडेटेड फंड्स ऑफ इंडियामधून तुम्हाला जर पैसे काढायचे असतील तर ते मनी बिल बनतो. आणि एकदा ते मनी बिल बनलं की त्या मनी बिलाविषयी प्रोव्हिजन अशी आहे संसदे आपल्या संविधानामध्ये
की ते मनी बिल जे आहे ते केवळ आणि केवळ लोकसभेमध्येच मांडलं पहिल्यांदा मांडलं जाऊ शकतं, इनिशिएशन म्हणतात, ते पहिल्यांदाच मांडलं जाऊ शकतं लोकसभेमध्ये, ते अप्रूव्ह केल्यानंतर ते बिल राज्यसभेमध्ये जातं, राज्यसभेला ते बिल अप्रूव्ह करण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी मिळतो. जर या 14 दिवसांमध्ये ते बिल अप्रूव्ह झालं नाही तर लोकसभा हे अज्यूम करते की ते बिल अप्रूव्ह झालेलं आहे. जर 14 दिवसांच्या आत लोकसभा राज्यसभा एकतर हे बिल रिजेक्ट करू शकत नाही, हे बिल तर अप्रूव्ह करावं लागतं असंच्या असं, किंवा त्यावर रेकमेंडेशन पाठवावे लागतात. समजा राज्यसभेने 14 दिवसांच्या आत तिचे रेकमेंडेशन पाठवले तरी सुद्धा ते अप्रूव्ह करणं, ते रेकमेंडेशन ऍक्सेप्ट करणं हे लोकसभेला बंधनकारक नसतं. त्याच्यामुळे लोकसभा आहे तसंच्या तसं बिल हे अप्रूव्ह करू शकते किंवा रेकमेंडेशन ऍक्सेप्ट करू शकते. त्याच्यामुळे थोडक्यात की मनी बिल मध्ये किंवा बजेट मध्ये सुद्धा सगळ्यात मोठा अधिकार आहे लोकसभेचा की जी ते बिल इनिशिएट करते आणि ते राज्यसभेला पाठवते. राज्यसभेकडे 14 दिवस असतात ज्यात ती ते बिल अप्रूव्ह करू शकते आणि रेकमेंडेशन पाठवू शकते. रेकमेंडेशन जर तिने 14 दिवसांमध्ये अप्रूव्ह केलं नाही तर हे अज्युम केलं जातं, हे गृहित धरलं जातं की ते बिल पास झालंय. रेकमेंडेशन देतात ते सुद्धा लोकसभेला बंधनकारक नसतात. ही महत्वाची प्रोव्हिजन आहे, याच्याविषयी याच्यावर अनेकदा युपीएससीमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे आणि पुन्हा येऊ शकतो. आता आपल्याला कळलं की जे बजेट आहे हे बजेट हे मनी बिल आहे आणि मनी बिल का आहे कारण अप्रोप्रिएशन बिल हे मांडलं जातं. ही आपण प्रोसेस थोडक्यामध्ये बघूया. ज्या दिवशी बजेट मांडलं जातं आपण त्याला बजेट प्रोसिजर असं आपण त्याला नाव देऊ. ज्या दिवशी बजेट मांडलं जातं म्हणजे आता 1 फेब्रुवारीला ते मांडलं गेलं होतं, ते मांडल्या गेल्यानंतर त्याला बजेट डे असं म्हणतात. ते मांडल्या गेल्यानंतर दोन्ही सभागृह जी आहेत ही स्थगित केली जातात. त्यानंतर एक जॉईंट कमिटी बसते दोन्ही सभागृहांची जी हे जे संपूर्ण बिल आहे या संपूर्ण बिलाची ती छाननी करते. म्हणजे जसं संसदेने ते करावं त्याप्रमाणे संपूर्ण बिलाची छाननी करते, त्याच्यावर तिचे रेकमेंडेशन ती सांगते आणि हे सगळे रेकमेंडेशन एका रिपोर्टच्या स्वरूपामध्ये हे संसदेसमोर मांडले जातात. संसदेसमोर म्हणजे कुठे, इथे लोकसभेमध्ये अगोदर मांडले जातात कारण राज्यसभेला तो अधिकार नाहीये. त्याच्यामुळे हा रिपोर्ट संसदेसमोर मांडला जातो म्हणजे लोकसभेसमोर मांडला जातो आणि लोकसभा नंतर ह्याच्यावर चर्चा करते. सो बजेटची प्रोसेस पहिली स्टेप झाली. त्याच्यामध्ये बजेट मांडलं गेलं, बजेट मांडलं गेल्यानंतर ज्यावर चर्चा झाल्यानंतर मग त्याचा रिपोर्ट बनला आणि तो रिपोर्ट लोकसभेमध्ये मांडला गेला. आता हा जो रिपोर्ट मांडला जातो ह्या रिपोर्टवर चर्चा होते. आता आपल्या वित्तमंत्र्यांनी जेवढे काही पैसे मागितले आहेत संसदेसमोर म्हणजे लोकसभेसमोर, ते सगळे पैसे काय त्यांच्यासमोर त्यांना अप्रूव्ह केले पाहिजेत असं अजिबात नसतं. हे सगळे पैसे जे मांडले जातात किंवा जे पैसे मागितले जातात, आपण ज्याला म्हणून पैसे मागणे, ही जी पैसे मागण्याची प्रोसेस आहे याला आपण म्हणतो डिमांड फॉर ग्रांट्स. सोपं आहे, ग्रांट तुम्ही मागताय त्याची तुम्ही डिमांड करताय त्याला आपण म्हणतो डिमांड फॉर ग्रांट्स. आणि हे डिमांड फॉर ग्रांट्स मांडल्यानंतर जे अप्रूव्ह होतात त्याचं ते नंतर पैसे एका बिलाच्या स्वरूपामध्ये संसदेसमोर मांडले जातात, त्याला आपण म्हणतो अप्रोप्रिएशन बिल. सो या दोन प्रोसेस आहेत बजेट प्रोसिजर मध्ये. पहिली प्रोसेस मध्ये बजेट होतं, त्यानंतर डिमांड फॉर ग्रांट्स होतात, डिमांड पैसे मागितले जातात प्रत्येक मिनिस्ट्री वाईज ते मागितले जातात आणि नंतर मग त्याचं अप्रोप्रिएशन बिल बनतं आणि ते अप्रोप्रिएशन बिल गव्हर्नमेंट मध्ये पास होतं. त्याच्यावर बसल्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की फायनान्स बिल काय आहे, तर फायनान्स बिल जे बजेट बरोबर असतं फायनान्स बिल कॅटेगरी 1 आहे ते मनी बिल आहे. आणि हे डिमांड फॉर ग्रांट्स म्हणजे पैसे मागण्याची क्रिया आहे प्रत्येक मिनिस्ट्रीसाठी आणि ते एकत्र मिळून त्याचं अप्रोप्रिएशन बिल बनतं आणि अप्रोप्रिएशन बिल संसदेसमोर मांडलं जातं. हे अप्रोप्रिएशन बिल मनी बिल आहे. हे अप्रोप्रिएशन बिल अगोदर लोकसभेसमोर मांडलं जातं, लोकसभा ते अप्रूव्ह करून मग राज्यसभेकडे पाठवते. राज्यसभेला 14 दिवसांमध्ये अप्रूव्ह करणं आवश्यक असतं, त्याने अप्रूव्ह केलं नाही तर ते अज्युम केलं जातं की राज्यसभेने ते अप्रूव्ह केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण बघितलं असेल की बऱ्याचदा म्हणजे मागच्या सुद्धा बजेटमध्ये पण कळलं असेल की गव्हर्नमेंट बरेच म्हणजे आता बीजेपी गव्हर्नमेंट समजा आहे तर बीजेपी गव्हर्नमेंटकडे लोकसभेचं बहुमत आहे
पण राज्यसभेमध्ये त्याच्याकडे बहुमत नाहीये, त्याच्यामुळे ती जे कायदे मांडते, उदाहरणार्थ लँड बिल, लँड बिल मध्ये आपण हे अनुभव घेतला होता की ती जे कायदे मांडते ते कायदे राज्यसभेमध्ये अडकतात. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट हे प्रयत्न करते की जास्तीत जास्त गोष्टी ही मनी बिल म्हणून ती इन्क्लूड करू शकेल. जीएसटी सुद्धा मनी बिल म्हणूनच इन्क्लूड केलं गेलं होतं, त्याच्यामुळे ते लोक ते अप्रूव्ह करण्याची जबाबदारी लोकसभेवर आली जिथे बीजेपीला बहुमत आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. सो पहिल्यांदा लोकसभेमध्ये अप्रूव्ह केलं जातं, नंतर ते राज्यसभेमध्ये जातं. आता आतापर्यंत प्रोसेस अशी होती की ही जी पूर्ण जी प्रोसेस आहे, लांबचा प्रोसेस आहे, ही प्रोसेस पूर्ण होईपर्यंत वेळ लागतो. मात्र ह्या काळामध्ये गव्हर्नमेंटला काही इमर्जन्सी फंडची आवश्यकता असते, काही तातडीचे पैसे तिला हवे असतात. मग हे पैसे ती कुठून घेऊ शकते? तर हे पैसे मिळवण्यासाठी ती संसदेकडे जाते, ती लोकसभेकडे जाते आणि लोकसभेला सांगते की जोपर्यंत अप्रोप्रिएशन बिल पास होत नाही तोपर्यंत मला काही एक ठराविक अमाऊंट ही तातडीने हवी आहे गव्हर्नमेंटचे महत्वाचे खर्च भागवण्यासाठी. आणि ते जे खर्च आहेत हे वोट ऑन अकाउंटच्या स्वरूपामध्ये मांडले जातात, त्याला म्हणतात वोट ऑन अकाउंट. याच्यावर प्रश्न आलेला आहे आतापर्यंत आणि ह्या वर्षी सुद्धा येण्याची शक्यता आहे. त्याचं कारण काय ते सांगतो, पण युपीएससी मध्ये असाही प्रश्न आला होता की वोट ऑन अकाउंट आणि इंटरिम बजेट याच्यामध्ये फरक काय आहे. इंटरिम बजेट ही जे गव्हर्नमेंट आहे पूर्ण वेळ गव्हर्नमेंट नसतं, ते मधल्या काळामध्ये इंटरिम गव्हर्नमेंट असतं, ते इंटरिम बजेट मांडतं जोपर्यंत पुन्हा लोकसभेच्या निवडणुका होत नाही आणि प्रॉपर नवीन सरकार 5 वर्षांसाठी निवडून येत नाही तोपर्यंत जे सरकार होतं ते सरकार इंटरिम बजेट मांडतं. पण वोट ऑन अकाउंट हे नॉर्मल सरकार मांडतात, जे पूर्ण वेळ सरकार असतं ते वोट ऑन अकाउंट मांडतं. सो वोट ऑन अकाउंट हे कशासाठी असतात, तर जोपर्यंत अप्रोप्रिएशन बिल पास होत नाही तोपर्यंत काही इमर्जन्सी फंड गव्हर्नमेंटला हवा असतो, तो फंड त्याला मिळण्यासाठी वोट ऑन अकाउंट पास केला जातो. याच्यावर प्रश्न येऊ शकतो, याच्यावर प्रश्न यावर्षी का येऊ शकतो, कारण अर्थमंत्र्यांनी असं सांगितलं, असं निवेदन केलं की आम्ही हे जे बजेट आहे हे 28 तारखेचं आम्ही 1 तारखेला का करतो फेब्रुवारीमध्ये, तर ही जी वोट ऑन अकाउंटची क्लिष्ट प्रक्रिया आहे ही प्रक्रिया टळावी, याची आवश्यकता भासू नये आणि डायरेक्ट अप्रोप्रिएशन बिल पास व्हावं, जेणेकरून 1 एप्रिलपासून ज्या सगळ्या योजना संसद मांडलेल्या आहेत अर्थसंकल्पामध्ये त्यांचा पुरेपूर वापर सुरू व्हावा. यासाठी त्याच्यामुळे ही सगळी प्रोसेस आपल्याला शिकणं आवश्यक होतं. आता ह्याच्यानंतर आपण बोलूया आपल्या मेन बिलाकडे. मेन बिलला सुरुवात करण्यापूर्वी 3 महत्वाच्या घटनांची घटनांचा आपण आढावा घेणं आवश्यक आहे, ज्याचा उल्लेख अर्थमंत्र्यांनी या बजेटमध्ये केला. पहिली गोष्ट म्हणजे आपण महात्मा गांधींची 150वी जयंती आपण साजरी करत आहोत यावर्षी. दुसरी गोष्ट म्हणजे आपण चंपारणाचा जो लढा होता त्या चंपारण लढ्याची आपण 100वा वर्ष आपण साजरं करतो आहोत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जो पाईकांचा लढा होता हा लढा ओरिसामध्ये झाला होता, आणि या लढ्याचे जगबंधू हे नेते होते. हा लढा 1817 मध्ये झाला होता, हाही लढा 1816-17 मध्ये झाला होता. त्याच्यामुळे दोन्ही लढ्यांची आपण 100 वर्ष पूर्ण करत आहोत. त्याच्यामुळे ह्या 3 महत्वाच्या घटनांचा त्यांनी उल्लेख केला. महात्मा गांधींची 150वी जयंती आहे, चंपारण लढ्याची 100 वर्ष आपण पूर्ण केली आहे, आणि बाईकांचा जो लढा होता जगबंधू त्याचे नेते होते त्यांना 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. याच्यावर पॉसिबली प्रश्न येऊ शकतात. इतिहासामध्ये आपण आता जास्त विचार करू, महात्मा गांधींचं स्वातंत्र्य लढ्यातील कार्य याच्यावर आपण वेगळ्या व्हिडिओज आपण सुरू करणार आहोत, देणार आहोत. चंपारण्याचा लढा याच्याविषयी तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. थोडक्यात आपण घेऊया की 1817 मध्ये जे इंडिगो कल्टिवेशनसाठी निळीच्या उत्पादनासाठी चंपारण्य म्हणजे बिहारमधल्या शेतकऱ्यांवर कंपल्शन टाकलं होतं युरोपियन ट्रेडर्सनी, आणि त्याच्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये लॉस होत होता, तरी पण त्यांना कंपल्शन होत होतं की त्यांनी निळीचं उत्पादन करावं, आणि त्याच्या विरुद्ध मग महात्मा गांधींनी लढा दिला. पहिल्यांदा त्यांनी लढा दिला आणि त्यानंतर मग त्या लढ्यामध्ये त्यांना राजेंद्र प्रसाद जे आपले पहिले राष्ट्रपती बनले ते त्यांना ह्या लढ्याच्या वेळेस त्यांना येऊन मिळाले, त्यांचे अनुभवी झाले.
त्याच्यामुळे हाही प्रश्न कदाचित येऊ शकतो राजेंद्र प्रसादांचा. त्याच्यामुळे चंपारण्य लढा जो आहे हा लढा त्याला 100 वर्ष आपण पूर्ण करत आहोत याच्यावर प्रश्न येऊ शकतो. हा जो लढा होता जगबंधूंचा हा आर्म रिबेलियन होता, म्हणजे हा जसा चंपारण्य हा सत्याग्रह आहे हा सत्याग्रह नाहीये, हा आर्म रिबेलियन आहे. जसं 1857 युद्ध लढलं गेलं होतं तसं हा लढा लढला गेला होता. आर्म फोर्सेसने हा लढा लढला होता, ओरिसामध्ये एका राजाच्या सैन्याने हा लढा लढला होता आणि जगबंधू हे त्याचे नेते होते. त्याच्यामुळे हा कधी प्रश्न येऊ शकतो. पाईक नावाची एक जमात आहे, लढाऊ जमात आहे, जसं आपल्याकडे मराठा वॉरियर्स आहे तसे तिकडे वॉरियर जमात आहे पाईक, आणि त्या पाईकांनी हा लढा लढला होता. त्याच्यामुळे ह्याच्या दोघांना प्रश्न आपल्याला येऊ शकतात. अजून एक महत्वाची घटना घडली ह्या 100 वर्ष त्याला झाली, ती म्हणजे साबरमतीचा जो आश्रम आहे हा या आश्रमाला 100 वर्ष पूर्ण होत आहे या वर्षी. मात्र साबरमतीवर तसा प्रश्न येण्याची शक्यता कमी आहे, मात्र साबरमतीला आपले 100 वर्ष पूर्ण होत आहे फक्त लक्षात ठेवा. ही चार महत्वाच्या घटना आहेत त्याचा उल्लेख वित्त मंत्र्यांनी केला आणि त्याच्यावर पॉसिबली प्रश्न येऊ शकतो. आपण पहिल्यांदा सुरुवात करूया आर्थिक सर्वेक्षणाला. आर्थिक सर्वेक्षणामध्ये दोन महत्वाचे मुद्दे आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने घेणे आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे ज्या इकॉनॉमिक टर्म्स वापरल्या जातात त्या इकॉनॉमिक टर्म्सचा आपण अगोदर अभ्यास करूया. दोन प्रकारच्या पॉलिसीज असतात, एकाला आपण म्हणतो फिस्कल पॉलिसी आणि एकाला आपण म्हणतो मॉनिटरी पॉलिसी. फिस्कल पॉलिसी जी असते, फिस्कल या शब्दाचा अर्थ आहे की गव्हर्नमेंट जी पॉलिसी घेतं, शासन एक्झिक्युटिव्ह जी पॉलिसी घेतात त्याला म्हणतात फिस्कल पॉलिसी. आणि आरबीआय जी आहे म्हणजे जी सेंट्रल बँक आहे ती जी पॉलिसी घेते त्याला म्हणतात मॉनिटरी पॉलिसी. मॉनिटरी पॉलिसी ही मुख्यतः क्वांटिटेटिव्ह असते आणि फिस्कल पॉलिसी मुख्यतः क्वालिटेटिव्ह असते. गव्हर्नमेंट पॉलिसीमध्ये महत्वाच्या घटना महत्वाच्या गोष्टी कुठल्या असतात तर एक म्हणजे टॅक्स आणि दुसरं म्हणजे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. टॅक्स हे महत्वाचं अंग आहे, याच्यामधून गव्हर्नमेंटला पैसा मिळतो, गव्हर्नमेंट रिसिट्स मिळतात. भारताच्या बाबतीत विचार केला तर टॅक्स हे भारताच्या म्हणजे रेव्हेन्यूचे दोन प्रकार टॅक्स आणि नॉन टॅक्स. टॅक्स हे भारताच्या रेव्हेन्यूचा सगळ्यात मोठा सोर्स आहे याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर म्हणजे बजेटमध्ये जे एक्सपेंडिचर गव्हर्नमेंट प्रपोज करतं त्याला आपण म्हणतो गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. या गव्हर्नमेंट एक्सपेंडिचरचे दोन प्रकार आपण पाहू शकतो, एकाला आपण म्हणतो कॅपिटल एक्सपेंडिचर आणि एकाला आपण म्हणतो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचरचा अर्थ असा आहे की असा कुठलाही खर्च ज्याच्यामधून तुम्ही एखादी असेट निर्माण करता देशामध्ये, उदाहरणार्थ ब्रिज, मी ब्रिज बांधला तर ती असेट निर्माण झाली, पैसा गेला पण ती असेट निर्माण झाली तर आपण म्हणतो कॅपिटल एक्सपेंडिचर. हाच रूल हा बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये पण लागू होतो, तिकडे सुद्धा रेव्हेन्यू आणि करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट दोन प्रकारचे अकाउंट असतात. ज्या जे खर्च जे केले जातात ज्या खर्चामध्ये भारतीय परदेशामध्ये काही असेट निर्माण करतात किंवा काही लायबिलिटी निर्माण करतात त्याला आपण म्हणतो कॅपिटल अकाउंट बॅलन्स ऑफ पेमेंटच्या बाबतीमध्ये. तीच गोष्ट इकडे आहे, ज्याच्यामध्ये ज्या एक्सपेन्सेसमध्ये आपण काही असेट निर्माण करतो त्या असेटला आपण म्हणतो कॅपिटल एक्सपेंडिचर. मात्र असे जे खर्च आहेत की जे खर्च दर वर्षाला गव्हर्नमेंटला करावे लागतात ते रिकरिंग आहेत अशा खर्चाला आपण म्हणतो गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. त्याचं नाव आहे रेव्हेन्यू, याचा अर्थ तुम्हाला रेव्हेन्यू मिळवण्यासाठी ते खर्च करणं आवश्यक आहे. एक्झाम्पल द्यायचं झालं तर गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉईची सॅलरी हा त्याचा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर झाला, इंटरेस्टचा पेमेंट हा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर झाला. पण कॅपिटल एक्सपेंडिचरचा अर्थ गव्हर्नमेंटने जे ब्रिज बांधले त्याला आपण म्हणतो कॅपिटल एक्सपेंडिचर. गव्हर्नमेंट योजनांवर जे खर्च करतं त्यापैकी काही हे कॅपिटल एक्सपेंडिचर असू शकतात, उदाहरणार्थ प्रधानमंत्री ग्राम सडक योजना हा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे कारण त्याच्यामध्ये तुम्ही रस्ते बनवत आहात, किंवा सोलार मिशन हा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे कारण त्याच्यामध्ये आपण सौर ऊर्जेच्या पॅनलची निर्मिती करतो आहोत, त्याच्यामुळे ह्याला आपण म्हणून कॅपिटल एक्सपेंडिचर आणि वर्सेस रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. हा भेद अजूनही आहे आणि हा राहणार आहे. गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर मध्ये अजून दोन प्रकार होते, म्हणजे आज कॅपिटल रेव्हेन्यूच्या मध्ये दोन प्रकार बघू शकतो. एकाला आपण म्हणतो प्लॅन एक्सपेंडिचर आणि एकाला आपण म्हणतो नॉन प्लॅन एक्सपेंडिचर. प्लॅन एक्सपेंडिचरचा अर्थ काय आहे की योजनांवर केला जाणारा खर्च. काही विशिष्ट योजना गव्हर्नमेंट वाढवत असते, मग त्या डेव्हलपमेंटच्या योजना असतील किंवा सोशल योजना असतील त्यांच्यावर जो खर्च केला जातो त्याला म्हणतो आपण प्लॅन एक्सपेंडिचर. आणि याच्या व्यतिरिक्त जो नॉन प्लॅन एक्सपेंडिचर होतो, उदाहरणार्थ गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉईजची सॅलरी, त्यांच्या वेलफेअर केला जाणारा खर्च, त्यांचा पीएफ, आणि आपण जे लोन घेतलं आहे त्या लोनवर आपण जे इंटरेस्ट पेमेंट करतो ते,
सबसिडी जी गव्हर्नमेंट देते ते हे सगळे नॉन प्लॅन एक्सपेंडिचरचा भाग आहे. सो हा पॉसिबली प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. नॉन प्लॅन प्लॅन एक्सपेंडिचर मध्ये आपण करू शकतो इंटरेस्ट जे आपण बोरोइंग्स पे करतो, सबसिडी जी आपण पे करतो, त्यानंतर जी सॅलरी पे केली जाते, त्यानंतर जे वेलफेअर एक्सपेन्सेस पे केले जातात, हे सगळे भाग आहेत नॉन प्लॅन एक्सपेंडिचरचा. आतापर्यंत असं व्हायचं की नॉन प्लॅन एक्सपेंडिचर हे नेहमीच या प्लॅन एक्सपेंडिचर पेक्षा जास्त असायचं. नॉन प्लॅन एक्सपेंडिचर हे नेहमीच प्लॅन एक्सपेंडिचर पेक्षा जास्त असायचं आणि त्याच्यामुळे गव्हर्नमेंटवर नेहमी सगळेच अर्थतज्ञ हे टीका करायचे आणि म्हणून कदाचित प्लॅन आणि नॉन प्लॅन एक्सपेंडिचर मधला फरक गव्हर्नमेंटने काढून टाकला असावं. एनिवेज तो मुद्दा वेगळा, पण प्लॅन आणि नॉन प्लॅन एक्सपेंडिचर मधला फरक आपल्याला विचारला जाऊ शकतो कारण ह्या वेळेला नॉन प्लॅन एक्सपेंडिचर काढून टाकलं आहे. तसंच कॅपिटल आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये सुद्धा फरक विचारला जाऊ शकतो. सो फिस्कल पॉलिसी ही आहे, आपण मॉनिटरी पॉलिसी जेव्हा आपण इंडियन इकॉनॉमीचे व्हिडिओज करू तेव्हा आपण ती शिकू. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला काही कन्सेप्ट याच्यामध्ये बघायचे आहे. जेव्हा गव्हर्नमेंट आपली इकॉनॉमिक ग्रोथ मोजते तेव्हा ती मोजण्याचे सगळ्यात जे मोठं इन्स्ट्रुमेंट आहे ते म्हणजे GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. एखाद्या देशामध्ये जेवढे काही गुड्स आणि सर्व्हिसेस निर्माण होतात त्याला आपण म्हणतो, त्याचं मॉनिटरी टर्म्समध्ये आपण जे रूपांतर करतो त्याला आपण म्हणतो ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. शब्द लक्षात घ्या, ग्रॉस. ग्रॉस या शब्दाचा अर्थ आहे याच्यामधून आपण डेप्रिसिएशन मायनस केलेलं नाही. डोमेस्टिक, डोमेस्टिक या शब्दाचा अर्थ आहे याच्यामध्ये आपण इम्पोर्ट्स घेतलेले नाहीत. आणि प्रॉडक्ट या शब्दाचा अर्थ आहे की गुड्स आणि सर्व्हिसेस दोघांनाही प्रॉडक्ट असं म्हटलं होतं पण ते भारतामध्ये बनलेले आहेत त्याला आपण GDP असं म्हणतो. त्याच्यामुळे या हे तिन्ही शब्द महत्वाचे आहेत, ग्रॉस डोमेस्टिक आणि प्रॉडक्ट. आपण बाकीच्या डिटेल्स मध्ये जाणार नाही आहोत, GNP म्हणजे काय, NNP म्हणजे काय, पण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट स्वतःच तुम्हाला कळलं असेल. आता ह्या वर्षीचं ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट हे मागच्या वर्षीचं ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट पेक्षा किती पर्सेंट ने वाढलं याच्यावर त्या देशाची ग्रोथ मोजली जाते. इथे अजून एक गोष्ट आहे पण आपण ह्या डिस्कशन नाही करणार आहोत की GDP हा ही ऍक्च्युली ग्रोथ रेट साठी योग्य आहे का वगैरे वगैरे प्रश्न विचारले जातात वेलफेअर इकॉनॉमिक्स मध्ये वगैरे, त्याचा आपण नंतर विचार करू. बेसिकली मेन्स साठी ते प्रश्न महत्वाचे आहे. सो आता आपण पहिल्यांदा घेऊ की जे विकासाचे मुद्दे आर्थिक सर्वेक्षणामध्ये मांडले गेले त्याच्याविषयी आपण पहिल्यांदा बोलू. सो GDP जो होता हा 16-17 मध्ये 7.2% असणं, 7.1% असणं अपेक्षित आहे असं इकॉनॉमिक सर्वे मध्ये म्हटलं गेलं आणि बजेट मध्ये त्यांनी अप्रूव्ह केलं की हा 7.2% राहण्याची शक्यता आहे. आता IMF ही जी बॉडी आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, हिने हा जो ही जी लेवल आहे 7.2% ही 7.2% त्यांनी सांगितली आहे. वर्ल्ड बँकेच्या म्हणण्यानुसार भारताची इकॉनॉमिक ग्रोथ ही 16-17 मध्ये साधारणतः 7.1% राहील, 17-18 मध्ये 7.5% होईल, 17-18 मध्ये 16-17 मध्ये आणि 18-19 मध्ये ती 7.7% जाऊ शकते. याच्यावर पॉसिबली प्रश्न येऊ शकतो, हा प्रश्न आला तर तो कदाचित कठीण म्हणून मानला जातो पण त्याचा आपण अभ्यास करतो इकडे की 7.2% सध्या आपली ग्रोथ रेट आहे. वर्ल्ड बँकने म्हटलंय 7.1%, 7.5%, 7.7% ती असू शकते या 3 वर्षांमध्ये. सो GDP विषयी आपण बघितलं. आता फिस्कल ह्या शब्दाचे दोन रेफरन्सेस जे बजेटमध्ये जे घेतले गेले ते आपण डिस्कस करू. एक म्हणजे जो इकॉनॉमिक सर्वे झाला त्याच्यामध्ये आपले जे चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर आहे त्यांनी फिस्कल ऍक्टिव्हिझम हा शब्द त्यांनी उच्चारला, फिस्कल ऍक्टिव्हिझम हा त्यांनी शब्द उच्चारला. त्यामुळे त्याच्यावर कदाचित प्रश्न प्रिलिम्स मध्ये पण येऊ शकतो किंवा तो मेन्स मध्ये पण येऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे जे बजेट सादर केलं गेलं त्याच्यावर त्यांनी प्रश्न, त्याच्यामध्ये त्यांनी फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी हा शब्द त्याच्यामध्ये आला किंवा फिस्कल मॅनेजमेंट हा त्याच्यामध्ये शब्द आला, त्याच्यामुळे त्याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आता फिस्कलचा आपण अर्थ बघितला की गव्हर्नमेंट जेव्हा एखादी पॉलिसी मांडते तेव्हा त्याला आपण म्हणतो फिस्कल पॉलिसी. आता जेव्हा गव्हर्नमेंट काही फिस्कल पॉलिसीसाठी दोन मुख्य वेपन्स उपलब्ध असतात, एकाला आपण म्हणतो टॅक्स, एक आहे टॅक्स वेपन
आणि एक आहे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर रिक्वायरमेंट. आता सरळ साधी गोष्ट आहे, जर तुमचे टॅक्स वाढले आणि गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर तेवढंच राहिले तर तुमचं रेव्हेन्यू वाढतोय, एक्सपेन्स तोच राहतो, तुमचा फिस्कल डेफिसिट कमी होतो. जर तुमचे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर वाढले आणि टॅक्स तेवढेच राहिले किंवा वाढले पण गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर जास्त नाही वाढले तरी पण तुमचं फिस्कल डेफिसिट वाढतो. त्याच्यामुळे मग फिस्कल डेफिसिट कमी करण्यासाठी गव्हर्नमेंटने गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर कमी करावं का, तर नाही. याचं कारण गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर जेव्हा वाढतं, केन्स नावाचे एक इकॉनॉमिस्ट आहे त्याने ही कन्सेप्ट मांडलेली आहे की गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर जेव्हा वाढतं तेव्हा ते देशातला डिमांड वाढवतो. देशातला डिमांड जेव्हा वाढतो तेव्हा अर्थात देशाची ग्रोथ वाढते. याचा अर्थ गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर हे डायरेक्टली तुमच्या ग्रोथशी संबंधित आहे. गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर जेव्हा जास्त वाढतं तेव्हा तुमची महागाई सुद्धा वाढते. हा सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आहे की तुमचं गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर वाढलं की तुमची महागाई वाढते. त्याच्यामुळे तुम्हाला दोन्ही सुद्धा बॅलन्स केलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर इतक्याने वाढवलं पाहिजे की जेणेकरून तुमच्या देशामध्ये डिमांड क्रिएट होईल, तुमचा देश पुढे जाईल, पण महागाई सुद्धा एवढी वाढणार नाही आणि फिस्कल डेफिसिट सुद्धा ताब्यामध्ये राहील. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटला अशा पद्धतीने जेव्हा ट्रेड ऑफ करावा लागतो की त्याच्यामध्ये तुम्हाला फिस्कल तुमचं डेफिसिट कमी कमी करता आहात तेव्हा त्याला आपण म्हणतो फिस्कल कन्सॉलिडेशन. फिस्कल कन्सॉलिडेशनचा अर्थ आहे कन्सॉलिडेशन करणे, याचा अर्थ ताब्यामध्ये आणि नियंत्रणामध्ये ठेवणे. त्याच्यामुळे फिस्कल कन्सॉलिडेशन या शब्दाचा अर्थ झाला की तुम्हाला जेव्हा ते बजेट तुमचं फिस्कल डेफिसिट जेव्हा तुम्हाला ताब्यात ठेवायचं असतं तेव्हा आपण म्हणतो फिस्कल कन्सॉलिडेशन. तर त्यासाठी काय केलं पाहिजे, तुम्ही गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर ताब्यामध्ये ठेवलं पाहिजे. पण गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर तुम्ही पूर्ण कमी करून चालणार नाही कारण त्याच्यामुळे तुमच्या देशाच्या डिमांडवर आणि ग्रोथवर परिणाम होऊ शकतो. मग मी किती प्रमाणामध्ये गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर कमी करावं जेणेकरून किंवा कंट्रोलमध्ये ठेवावं जेणेकरून मला मी डिमांड पण मेंटेन करू शकेन, इन्व्हेस्टमेंट पण मेंटेन करू शकेन, ग्रोथ पण माझा वाढवू शकेन, महागाई ताब्यात ठेवू शकेन आणि प्लस फिस्कल डेफिसिट सुद्धा जास्त वाढणार नाही, ह्याला म्हणतात फिस्कल मॅनेजमेंट. सो फिस्कल मॅनेजमेंट शब्दाचा अर्थ आपण म्हणू शकतो की आपण एक शिस्त आणतो फिस्कल व्यवस्थेमध्ये, पण ही शिस्त अशा पद्धतीने असते की माझा एक्सपेन्सेस जास्त कमी सुद्धा होणार नाही, महागाई सुद्धा जास्त वाढणार नाही आणि ग्रोथ सुद्धा माझा एम्पर होणार नाही, याला आपण म्हणतो फिस्कल मॅनेजमेंट. सो मग फिस्कल ऍक्टिव्हिझम या शब्दाचा अर्थ काय आहे, फिस्कल ऍक्टिव्हिझम या शब्दाचा अर्थ जो अर्थ आर्थिक सल्लागार सांगितला तो असा आहे की ज्या वेळेला गव्हर्नमेंटला ज्यावेळेला इकॉनॉमी बूम मध्ये असते त्यावेळेला गव्हर्नमेंटच्या हातामध्ये पैसा खुळखुळत असतो. फॉर एक्झाम्पल आता नोटाबंदी झाल्या, नोटाबंदीमध्ये गव्हर्नमेंटकडे प्रचंड पैसा आला आहे आरबीआय कडे, अशा वेळेला आरबीआयने स्वतःवर कंट्रोल ठेवला नाही किंवा बँकांनी जर कंट्रोल ठेवला नाही तर हा सगळा पैसा बँका वापरू शकतात. जर मनी सप्लाय वाढला इकॉनॉमी मधला तर महागाई प्रचंड वाढेल आणि प्रचंड महागाई वाढली तर पैशाची व्हॅल्यू कमी होईल, त्याचा आपल्या देशावर परिणाम होईल. त्याच्यामुळे जेव्हा तुमच्याकडे रिसोर्सेस जास्त असतात तेव्हा आपण बेशिस्त बनतो. ज्या वेळेला आपल्याकडे रिसोर्सेस कमी असतात आणि पण त्याला खर्च करायची आवश्यकता असते तेव्हा आपण फिस्कल डेफिसिट गरजेपेक्षा जास्त वाढवून बसतो, याला त्यांनी शब्द नाव दिलं आहे फिस्कल ऍक्टिव्हिझम. सो ऍक्टिव्हिझम या शब्दाचा अर्थ आपण असा म्हणू शकतो की आपण एखादी गोष्ट प्रोऍक्टिव्हली करणं की आपल्या अगोदरच समजून घेऊन करणं की जर माझ्याकडे जास्त पैसा आहे तर आता मला सेव्ह केला पाहिजे तो पैसा किंवा तो नीट इन्व्हेस्ट केला पाहिजे, तर माझ्याकडे पैसा कमी आहे तर मला माझ्या फिस्कल डेफिसिटवर नियंत्रण ठेवलं पाहिजे, हे प्रोऍक्टिव्हली समजून घेणं याला आपण म्हणतो फिस्कल ऍक्टिव्हिझम. याच पद्धतीचा शब्द तुम्हाला पॉलिटिकमध्ये गेला असेल त्याला आपण म्हणतो ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम. ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम या शब्दाचा अर्थ काय आहे की जी ज्युडिशियरी आहे जी आपली न्यायव्यवस्था आहे ती प्रोऍक्टिव्हली वागते आणि त्याच्यामुळे गव्हर्नमेंटवरती चाप ठेवू शकते. ज्या वेळेला गव्हर्नमेंटच्या ऑथॉरिटीज ऑथॉरिटी असते ती वाढवती एक्सपांड करते त्याच्या बियॉन्ड जाते त्याच्यावर ज्युडिशियरी चाप ठेवते याला आपण ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम असं म्हणतो. तीच गोष्ट फिस्कल ऍक्टिव्हिझमच्या बाबतीने लागू पडते की एखादी गोष्ट तुमच्या हाताबाहेर जाण्याच्या अगोदर ती शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही हाताळणं याला आपण फिस्कल ऍक्टिव्हिझम असं म्हणू शकतो.
सो एवढ्या सगळ्या थेरॉटिकल गोष्टी नंतर आता आपण बजेट कडे बोलूया. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण बजेटवर फारसं डिस्कस नाही करणार आहोत, कारण आपल्याला प्रश्न बजेटवर येण्यापेक्षा बजेटशी संबंधित येतात. सो आपण आपल्याला बघितले की जीडीपीमध्ये 7.1% वाढ असं इकॉनॉमिक सर्व्हे म्हणत होतो, पण बजेटमध्ये वाढ 7.2% सांगितलं गेलं. 17-18 मध्ये जीडीपी हा 6.5% ते 7.5% ने वाढेल असं इकॉनॉमिक सर्व्हेने म्हटलं, म्हणजे जे चीफ इकॉनॉमिक ऍडवायझरने असं सांगितलं की सध्याची देशाची स्थिती बघता कदाचित आपला जीडीपी 6.5 ते 7.5% ने वाढू शकेल. आता दुसरी गोष्ट जी डेफिसिट मध्ये महत्वाची असते ती म्हणजे करंट अकाउंट डेफिसिट. करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे काय आहे, तर तुमच्या मगाशी आपण करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये त्याचा आपण डिफरन्स बघितला. करंट अकाउंटचा अर्थ की तुमचं जे इम्पोर्ट आहे आणि तुमचे जे एक्सपोर्ट आहे प्लस तुमचे जे युनिलॅटरल ट्रान्सफर्स आहेत. युनिलॅटरल ट्रान्सफर या शब्दाचा अर्थ झाला की समजा माझे नातेवाईक परदेशामध्ये राहतात, त्यांच्यासाठी समजा फॉर एक्झाम्पल मी परदेशामध्ये राहतो आणि माझे आई बाबा इथे राहतात, तर त्यांना त्यांच्या खर्चासाठी मी जर तिथून पैसे पाठवत असेल असे अनेक जण पाठवतात, असे अनेक तरुण आहेत जे देशाबाहेर आहेत आणि जे आपल्या देशामध्ये राहणारे आई वडिलांना पैसे पाठवत असतात. सिमिलरली जर मी बाहेर पैसे पाठवले याला आपण म्हणतो युनिलॅटरल ट्रान्सफर. युनिलॅटरल शब्दाचा अर्थ आला की एकानेच ती गोष्ट करण्यासारखी आहे. मी बाहेर पैसे पाठवले त्याच्या मोबाईलमध्ये बाहेरून मला काही नाही आलं, याला आपण म्हणतो युनिलॅटरल ट्रान्सफर. सो युनिलॅटरल ट्रान्सफर दोन प्रकारचे असतात, मी बाहेर पाठवू शकतो तसं बाहेरूनही आपल्या देशामध्ये येऊ शकतं, पण ह्याला आपण म्हणतो करंट अकाउंट. का करंट अकाउंट? कारण कॅपिटल अकाउंटचा अर्थ झाला की तुम्ही जेव्हा एखादा खर्च करता ज्याच्यातून तुम्ही एखादी असेट निर्माण करता किंवा तुम्ही एखादं लोन घेता ज्याच्यामधून तुम्ही एखादी लायबिलिटी निर्माण करता त्याला आपण म्हणतो कॅपिटल अकाउंट ट्रान्झॅक्शन. याच्यावर प्रश्न विचारला गेला आहे. सो करंट अकाउंट डेफिसिट जे आहे हे करंट अकाउंट डेफिसिट हे 0.3% असावं हे जीडीपीच्या असतं. 0.3% ऑफ दी जीडीपी असं आपण मानतो, त्याच्यामुळे 0.3% असावं अशी आपण अपेक्षा व्यक्त केली होती फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी मॅनेजमेंट ऍक्टने. सिमिलरली फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी मॅनेजमेंट ऍक्ट जो आहे हा दरवर्षी अर्थमंत्र्यांना रिपोर्ट देत असतो बजेटच्या अगोदर. ह्या वर्षी जो बजेट दिला गेला त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की 0.3% तुमचं फिस्कल करंट अकाउंट डेफिसिट असलं पाहिजे ते होतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी असं सांगितलं त्या रिपोर्टमध्ये की फिस्कल डेफिसिट जे आहे हे 3% असलं पाहिजे पुढच्या 3 वर्षांसाठी आणि त्याच्यामध्ये सध्याची इकॉनॉमिक कंडिशन पाहता 0.5% पर्यंत थोडीशी फ्लेक्झिबिलिटी तुम्ही ठेवू शकता. तर ह्या वेळेला आपला जे फिस्कल डेफिसिट आहे आपल्या जे बजेटमध्ये मांडलं गेलं ते 3.2% आहे आणि पुढच्या 3 वर्षांमध्ये ते आपण 3% ठेवू असं आश्वासन वित्त मंत्र्याने दिलेलं आहे. त्याच्यामुळे फिस्कल डेफिसिट जे आहे हे 3% आहे आणि हे 3% फिस्कल डेफिसिट आपण हे ठेवलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये 0.5% फ्लेक्झिबिलिटी ठेवू शकतो. याच्यावर पॉसिबली प्रश्न येऊ शकतो, प्रश्न यासाठी येऊ शकतो कारण फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी मॅनेजमेंट ऍक्ट हा 2003 मध्ये आपण पास केला होता आणि तो ऍक्ट आता 13 वर्ष झाली त्याला जवळजवळ, तो ऍक्ट आता आउटडेट झाला आहे आणि तो बदलावा अशी मागणी किंवा अशी रेकमेंडेशन ही चीफ इकॉनॉमिक ऍडवायझरने केली होती इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये, मात्र ती मान्य केली गेली नाही. सध्या तरी FRPM तसाच्या तसा आहे आणि त्याच्यामुळे हे रेकमेंडेशन पॉसिबली येऊ शकतात. सो आपण कॅट बघितलं आणि फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी मॅनेजमेंट कमिटीचे आपण रेकमेंडेशन बघितले. आता याच्यामध्ये अजून दोन हे दिले होते, एक तर शेतीमध्ये त्यांनी सांगितलं इकॉनॉमिक सर्व्हेने सांगितलं की 4.1% वाढ होणं अपेक्षित आहे, जी बजेटमध्ये सांगितली गेली की 4.2% वाढ आहे. दुसरं म्हणजे उद्योगामध्ये सांगितलं की ही जी वाढ आहे ती 5.2% असेल, जी मागच्या वर्षी 7.4% होती, ज्याचा अर्थ ही वाढ कमी झाली बजेटमध्ये, अर्थात ती वाढ नक्कीच कमी झाली आहे म्हणून अर्थमंत्र्यांनी त्याचा रेफरन्स दिला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सेवा जी आहे त्या सेवाची वाढ सुद्धा
8.9% असलं अपेक्षित होतं. ही सुद्धा वाढ आपल्याला अजून बजेटमध्ये कळली नाही, ती आपल्याला कळेल. पण ती पण ह्याच लाईन मध्ये असेल, जसं हे 4.1 आसपास आहे तशा दोन्ही ह्या हे उद्योग आहेत ते त्याच लाईन मध्ये असतील. पण इथे आपल्याला काय महत्वाची गोष्ट बघायची आहे, तर सेवा जो उद्योग आहे हा सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये वाढतो आहे. हा सेवा उद्योग जेव्हा आपली इकॉनॉमी 8-9% वाढत होती तेव्हा तो 10% वाढत होता, 10-11%. आता तो 8-9 जवळ 9% तो वाढतो आहे. उद्योग हा 5% वाढतोय आणि शेती ही 4% वाढते. भारतामध्ये शेतीवर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींची संख्या जास्त आहे, उद्योगावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींची संख्या त्यापेक्षा कमी आहे, पण सेवा क्षेत्रामध्ये असणाऱ्या व्यक्तींची संख्या त्यापेक्षा कमी आहे. मात्र सेवा क्षेत्र हे सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युट करतो नॅशनल इकॉनॉमीमध्ये, उद्योग त्यापेक्षा कमी करतं आणि शेती त्यापेक्षा अजून कमी करतं. अर्थात शेती हे अगोदर निगेटिव्ह होतं किमान आता पॉझिटिव्ह आलंय आणि ते उद्योगाच्या बरोबरीने आलं ही चांगली गोष्ट आहे. मात्र उद्योगाची कमी होणारी वाढ ही कदाचित म्हणजे म्हणण्यापेक्षा नक्कीच चिंताजनक बाब आहे. पण आपल्या आपल्या अभ्यासासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आपण इकडे बघणार आहोत की शेती ही सगळ्यात जास्त उपजीविका देते लोकांना भारतामध्ये, पण तिची वाढ कमी आहे आणि तिचा नॅशनल इन्कम मधला शेअर सुद्धा कमी आहे. उद्योगावर अवलंबून असणाऱ्या माणसांची संख्या कमी आहे आणि तिचा टक्का सुद्धा कमी आहे. सेवेवर अवलंबून असणाऱ्या माणसांची संख्या उद्योगापेक्षा थोडी जास्त आहे, मात्र त्याचा जो ग्रोथ आहे तो सगळ्यात जास्त आहे. त्याच्यामुळे हे थोडस इम्बॅलन्स असं आपण म्हणू शकतो अशी इकॉनॉमी आहे. पण आपल्या एकंदरीत इकॉनॉमीचं स्ट्रक्चर हे अशा रीतीनेच आहे आणि ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले आहेत. करंट अकाउंट डेफिसिट त्यांनी सांगितलं की 0.3% होतो, तो 0.3% राहील यावर्षी. आता बाकीचे जे इकॉनॉमिक सर्वे आहे तुम्ही वाचाल, त्याच्यामध्ये तो म्हणाले की थिओरिटिकल आहे, त्याच्यामध्ये जे कन्सेप्च्युअल पॉईंट आहेत त्याच्यावर तुम्हाला पॉसिबली प्रश्न येणे शक्यता आहे. त्याच्यामुळे आपण कन्सेप्च्युअल पॉईंट फक्त घेऊ याच्यामध्ये घेऊ. पहिली गोष्ट म्हणजे इन्कम डिस्पॅरिटी, याच्याविषयी इकॉनॉमिक सर्वे म्हणतो. इन्कम डिस्पॅरिटी या शब्दाचा अर्थ काय झाला की जे इन्कम आहे जे उत्पन्न आहे ते सगळ्यांना समान मिळत नाही, ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं मिळत आहे. म्हणजे काही ठिकाणी खूप जास्त लोकांना कमी उत्पन्न मिळतं, काही ठिकाणी खूप कमी लोकांना जास्त उत्पन्न मिळतं. हे आपण बघतो कारण आपण जे डिव्हिजन बघितलं शेती उद्योग आणि सेवेचं, सेवेवर जे लोक अवलंबून आहे त्यांना अर्थात जास्त उत्पन्न मिळतं, त्यांना अर्थात जास्त पगार मिळतोय. जे उद्योगधंदे त्याच्यामध्ये आहे त्यांना जास्त प्रॉफिट मिळतंय. जे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहे त्यांना ते कमी मिळतंय आणि शेतीवर जाताना ते उत्पन्न अजून कमी मिळतंय. त्याच्यामुळे इन्कम डिस्पॅरिटी आपल्याकडे आहे. आता ही इन्कम डिस्पॅरिटी मोजण्यासाठी गिनी नावाचा एक इंडेक्स वापरला जातो, हे महत्वाचं आहे. याच्यावर तुम्हाला प्रश्न पॉसिबल येऊ शकतो. हे गिनीचे इंडेक्स आहे आणि असे अनेक इंडेक्स आहेत की जे UN किंवा वर्ल्ड बँक मोजते. आपण इकॉनॉमी मध्ये त्याचा जास्त अभ्यास करू पण ह्याच्यावर तुम्हाला पॉसिबली प्रश्न येऊ शकतो. सो इन्कम डिस्पॅरिटी हे महत्वाचं आहे. गिनी इंडेक्स वर तुम्हाला पॉसिबली प्रश्न घ्यावे लागण्याची शक्यता आहे कारण इन्कम डिस्पॅरिटीवर चर्चा झालेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जी चर्चा केली त्याच्यामध्ये सगळ्यात जी महत्वाची गोष्ट आहे यावेळीची ती नोटाबंदी. यावेळेला नोटाबंदी डिमॉनिटायझेशनवर प्रिलिम्स मध्ये किंवा मेन्स मध्ये कुठेतरी एका ठिकाणी प्रश्न येण्याची शक्यता खूप दाट आहे आणि त्याच्यामुळे नोटाबंदीचे फायदे आणि नोटाबंदीचे तोटे या दोन्ही गोष्टी आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे. तोटे म्हणण्यापेक्षा काय आपण गव्हर्नमेंटचा बाजूने विचार करतो, त्याच्यामुळे त्या तोटे असं म्हणण्यापेक्षा जे चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर म्हणाले की शॉर्ट टर्म काही शॉक्स हे इकॉनॉमीला बसलेले आहे आणि त्याच्यामुळे हे शॉक्स आपल्याला कदाचित जाणवू शकतात शॉर्ट आणि मिडियम टर्म मध्ये, पण लॉंग टर्म मध्ये याचे फायदे जाणवतात असं त्यांनी सांगितलं आहे. सो चीफ इकॉनॉमिक ऍडवायझरचं आपण जर म्हणणं मान्य केलं तर लॉंग टर्म मध्ये आपल्याला याचे फायदे होतील आणि शॉर्ट टर्म आणि मिडियम टर्म मध्ये आपल्याला याचे लॉस सहन करावे लागणार आहे. हे लॉस कुठल्या प्रकारचे असतील ह्याच्यावर तुम्हाला जास्त प्रश्न येऊ शकतो. सो पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे पैसा कमी आहे, त्याच्यामुळे पहिली गोष्ट जी सर्वसामान्य माणसांना अफेक्ट करते ती ही की पैसा कमी असेल तर मी कमी खर्च करू शकतो याचा अर्थ माझी पर्चेसिंग पॉवर कमी झाली.
माझी पर्चेसिंग पॉवर कमी झाली याचा अर्थ माझं कन्झम्पशन कमी झालं. सो सगळ्यात पहिला जो तोटा किंवा जो धक्का जाणवणार आहे तो कन्झम्पशनवर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जो सगळ्यात मोठा धोका धोका म्हणण्यापेक्षा प्रॉब्लेम आपल्याला जाणवणार आहे तो म्हणजे इन्व्हेस्टमेंटला. आपलं सेव्हिंग कमी होणार आहे. माझ्याकडे पैसा जर कमी असेल तर मी खर्च करणार की नाही तो त्याला सेव्ह करणार की नाही. हे जे सेव्हिंग असतं हे सेव्हिंग तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये परावर्तित होत असतं. त्याच्यामुळे सेव्हिंग कमी झाल्यामुळे ऑब्व्हियसली इन्व्हेस्टमेंट सुद्धा तुमची कमी होणार आहे. त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट कमी होणं हा त्याचा दुसरा सगळ्यात महत्त्वाचा इम्पॅक्ट असणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं जेव्हा तुमच्याकडे पैसा नसतो जसं इकडे कन्झम्पशन कमी होतं त्याप्रमाणे जे उद्योगधंदे आहेत त्यांचं सुद्धा कन्झम्पशन कमी होतं. त्यांचं कन्झम्पशन काय असतं तर ते त्यांच्या प्रॉडक्ट बनवण्यासाठी जे इनपुट घेतात ते इनपुट कमी होतं. त्याच्यामुळे इनपुटचा डिमांड कमी होणार. इनपुटचा डिमांड कमी झाला की इनपुटचा डिमांड कमी होणार याचा अर्थ काय की समजा मला मार्कर बनवायचा त्याच्यात मी कमी प्लास्टिक घेतलं. कमी प्लास्टिक घेतलं याचा अर्थ मी मार्कर सुद्धा कमी बनवणार. सो याचा अर्थ माझा इम्पॅक्ट सप्लायवर पडणार की माझे सप्लाय सुद्धा कमी होते. सप्लाय कमी झाल्यामुळे आणि डिमांड वाढली. डिमांड माझा तोच आणा. डिमांड तर कमी होणार नाही. सप्लाय कमी झाल्यामुळे आणि डिमांड तोच राहिला तर महागाई वाढणार. जर कन्झम्पशन पण कमी झालं म्हणजे डिमांड पण कमी झाला आणि सप्लाय पण कमी झाला तर स्टॅगफ्लेशनची भीती आपल्याला जाणवू शकते. स्टॅगफ्लेशन या शब्दाचा अर्थ काय की जेव्हा तुमचं इन्फ्लेशन वाढत नाही पण तुम्ही मूव्ह सुद्धा होत नाही. खाली पण जात नाही. खाली जातं त्याला आपण म्हणतो डिफ्लेशन. तुम्ही खाली पण जात नाही पण वर पण जात नाही पण तुम्ही एका ठिकाणी अडकता तर आपण स्टॅगफ्लेशन. त्याच्यामुळे नोटाबंदीचे हे दुष्परिणाम आपल्याला शॉर्ट आणि मिडियम टर्ममध्ये जाणवू शकतात. ही महत्त्वाची गोष्ट जी इकॉनॉमिक सर्वेमधून आपल्याला मिळते की ज्याच्यावर कदाचित ह्या वेळेला प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रिलिम्समध्ये किंवा मेन्समध्ये. दुसरी एक गोष्ट जी बजेटमध्ये सुद्धा सांगितली गेली आणि जी इकॉनॉमिक सर्वेमध्ये सुद्धा सांगितली गेली ती म्हणजे नोटाबंदी व्यतिरिक्त आपल्या ज्या डेव्हलपिंग इकॉनॉमीज आहेत त्यांना काही तोटे जाणवणार आहे येणाऱ्या काळामध्ये. सो ते तोटे कुठले आहेत याच्यावर सुद्धा प्रिलिम्स किंवा मेन्समध्ये प्रश्न येऊ शकतो. पहिली गोष्ट म्हणजे आयएमएफने असं सांगितलं आहे की ज्या डेव्हलपिंग इकॉनॉमीज आहेत त्या 1.9% वाढतील साधारणतः. त्याच्यामुळे त्यांची ग्रोथ रेट त्यांची मंदावली आहे डेव्हलपिंग इकॉनॉमीची. याच्यामध्ये सुद्धा इंडिया ही चांगली असेल असं त्यांनी सांगितलं. दुसरी गोष्ट म्हणजे US मध्ये जर इंटरेस्ट रेट वाढले जे आता फेडरल बँक त्यांची जी आहे ती जो आता प्रयत्न करते आहे किंवा जे करणार आहे तर त्याच्यामध्ये जर इंटरेस्ट रेट वाढले तर जेव्हा इंटरेस्ट रेट वाढतात तेव्हा कॅपिटल तिकडे मूव्ह होतं. हा एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की इंटरेस्ट रेट वाढले की त्या देशामध्ये कॅपिटल इनफ्लो वाढतो. जर त्या देशामध्ये कॅपिटल इनफ्लो वाढला तर याचा अर्थ दुसऱ्या देशांमधला कॅपिटल इनफ्लो कमी होतो. त्याच्यामुळे जेव्हा US मध्ये इंटरेस्ट रेट वाढतील तेव्हा जगभराचं कॅपिटलही तिकडे जाईल आणि त्याच्यामुळे इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट कमी होईल. हा दुसरा धोका त्यांनी सांगितला. तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे प्रोटेक्शनिझम पॉलिसी जी आहे. या प्रोटेक्शनिझम पॉलिसीमुळे प्रोटेक्शनिझम पॉलिसीचा अर्थ काय की आपण जे आता डोनाल्ड ट्रम्पचं धोरण पाहिलं की त्यांच्या ते त्यांच्या देशामध्ये जे लोक पर्सनल आहेत ह्युमन रिसोर्स आहेत त्यांना बढावा देण्यासाठी ते सांगतात की जगभरच्या जे बाकीचे बाहेरून जाणारे प्रोफेशनल्स आहेत त्यांनी बाहेर निघून जा. याला आपण म्हणतो प्रोटेक्शनिझमची पॉलिसी. याच्यावर तुम्हाला पॉसिबली मेन्समध्ये प्रश्न येऊ शकतो ह्या वेळेला. सो प्रोटेक्शनिझमच्या पॉलिसीमुळे अर्थात जे इंडियन कंपनीज आहेत इथं इंडियन प्रोफेशनल्स आहेत त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड त्यामुळे येणार आहे. त्याच्यामुळे अनएम्प्लॉयमेंट वाढेल. ही सगळी लोकं भारतामध्ये येतील. भारतामध्ये आल्यानंतर अर्थात त्यांना त्यांच्या सुटेबल जॉब मिळणार नाही. त्याच्यामुळे ती लोकं अनएम्प्लॉयडच राहतील किंवा भारतामध्ये जी लोकं आहेत त्यांच्यापेक्षा ती लोकं जर जास्त चांगली असली तर भारतातील लोकांना काढून त्या लोकांना आपल्या कंपन्या घेतील. त्याच्यामुळे भारतातल्या लोकांवर अनएम्प्लॉयमेंट येऊ शकते. त्याच्यामुळे अनएम्प्लॉयमेंट वाढेल इन एनी रिझन. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी होईल ती म्हणजे इंडियन ज्या IT कंपन्या आहेत त्या IT कंपन्यांना त्याचा धोका जाणवू शकतो. सो
हे तीन त्यांनी महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. चौथी गोष्ट म्हणजे जी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची भेडसावती आहे ती म्हणजे क्रूड ऑइलची, की क्रूड ऑइलच्या प्राइजेस आता वाढत आहेत. त्या प्राइजेस वाढल्यामुळे अर्थात इकॉनॉमीवर त्याचा दुष्परिणाम जाणवतो प्रत्येक वेळेला. जी भीती व्यक्त केली होती इकॉनॉमिक ऍडवायझर्सनी ही की जर क्रूड ऑइलच्या प्राइजेस गरजेपेक्षा जास्त वाढल्या तर भारताला काही शेल म्हणजे शेल साठे करून ठेवण्याची आवश्यकता आहे, आणि असे तीन साठे भारताने मागे केले होते. आणि आता ह्या बजेटमध्ये दोन साठे नवीन तयार केले आहेत ओरिसामध्ये आणि राजस्थानमध्ये. त्याच्यामुळे एकूण आपली शेल जी हे आहे साठा जो आहे तो आपला 15.39 NMT एवढा पोचलेला आहे. आणि ह्याची ह्याची कॉस्ट आहे ही तयार करणे ही कॉस्ट आहे, त्यामुळे ही ऍडिशनल कॉस्ट आपल्या इकॉनॉमीला बेअर करावी लागणार आहे. त्याच्यामुळे हे चार डेव्हलपिंग इकॉनॉमीचे पुढचे धोके किंवा प्रॉब्लेम येणाऱ्या काळामध्ये होतील असं आपल्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये सांगितलं होतं. आणि ते धोके बजेटमध्ये आपल्या अर्थमंत्र्यांनी बोलून दाखवले. त्यामुळे एवढा दिलासा दिला आपल्या संसदेला आणि लोकांना की हे जे धोके आहेत या धोक्यांशिवाय सुद्धा किंवा ह्या धोके असले तरी सुद्धा इंडियन इकॉनॉमी ही एक ब्राईट स्टार म्हणून बनली. सो हे आपण बेसिकली एक थिरॉटिकल फ्रेमवर्क बघितलं त्या दोन्ही इकॉनॉमिक सर्व्हेचं सुद्धा आणि याचं सुद्धा. सो इकॉनॉमिक सर्व्हेमधून जी महत्त्वाची गोष्ट आपल्यासमोर येणार आहे ती ही की नोटाबंदीचे दुष्परिणाम किंवा नोटाबंदीचे परिणाम म्हणून आपण अर्थव्यवस्थेवर ते काय होणार आहे. नोटाबंदीचे जे नोटाबंदीमुळे जो त्रास झाला त्याच्या ते भरून काढण्यासाठी गव्हर्नमेंटने काही इन्सेंटिव्ह द्यावेत अशी त्यांनी विनंती केली होती बजेटमध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलं की फिस्कल ॲक्टिव्हिझम आपल्याकडे सुरू केला पाहिजे, प्रायमरी डेफिसिटवर जास्त लक्ष दिलं पाहिजे, आणि ज्या डेव्हलपिंग इकॉनॉमीज आहेत त्या डेव्हलपिंग इकॉनॉमीजवर जे काही दुष्परिणाम होणार आहेत त्याबद्दल त्यांनी सांगितले. या व्यतिरिक्त त्यांनी अजून दोन तीन गोष्टी सांगितल्या, आपण फक्त वरवर बघू की काय आहेत त्या. एक म्हणजे त्यांनी सांगितलं की ह्या वर्षामध्ये आपण GST इम्प्लिमेंट केला, GST वर ह्या वेळेला प्रश्न येण्याची शक्यता आहे. ऑलरेडी आता जी इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची प्रिलिम्स झाली त्याच्यामध्ये GST वर प्रश्न आला होता. सो GST वर आपण अर्थात नंतर डिस्कशन करू डिटेलमध्ये, पण GST वर प्रश्न येण्याची शक्यता आहे. GST ऍक्ट आपण लागू केला होता, बँकरप्सी कोड यावेळेला आपण लागू केला आहे याच्यावर सुद्धा प्रश्न येण्याची शक्यता आहे. सो बँकरप्सी कोड आपण लागू केला, एखादा माणूस किंवा एखादी कंपनी जेव्हा बँकरप्ट होते म्हणजे दिवाळखोर होते, जेव्हा जेव्हा तिचं उत्पन्न हे थंडावतं आणि तिची कर्ज वाढतात तेव्हा कशा पद्धतीने तिच्यावर कायदेशीर कारवाई होऊन तिच्याकडून पैसे वसूल केले जाऊ शकतात आणि तिला बँकरप्ट ठरवून तिला बँकरप्ट होण्याचा अर्थ त्या माणसाला मारून टाकणं असं होत नाही किंवा कंपनीला, तर तिला नवीन संधी देणं की ठीक आहे आता जे काही तुझी देणी आहे ते तू देऊन टाक आणि त्या पुन्हा नव्याने सुरुवात कर. हे बँकरप्सी कोडमध्ये आहे. बँकरप्सी कोडवर अर्थात डिटेलमध्ये अभ्यास करायची आवश्यकता आहे, त्याचे काही प्रोव्हिजन बघायची आवश्यकता आहे. सो ते आपण इकॉनॉमीच्या ह्याच्यामध्ये बघू. सो GST एक आहे, बँकरप्सी कोड एक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे FDI. FDI वर मात्र आपण थोड्या वेळाने जास्त डिटेलमध्ये चर्चा करू कारण एक महत्त्वाची अनाउन्समेंट बजेटमध्ये त्यांनी केलेली आहे. सो हे तीन कायदे आपले मेन पास झाले. बजेटमध्ये अजून दोन तीन कायदे सांगणार आहे जे त्यांनी प्रस्ताव दिले आहेत ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करू. एकची महत्त्वाची अजून एक रिकमेंडेशन जे इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये केलेलं होतं ते हे आहे की पब्लिक असेट रिहॅबिलिटेशन एजन्सी नावाची एक बॉडी ही गव्हर्नमेंटने सुरू करावी असं आपल्या अर्थमंत्री आपल्या आर्थिक सल्लागाराने सुचवलं. इथे महत्त्वाचं लक्षात घ्या, पब्लिक असेट याचा अर्थ जो काही पैसा हा लोकांचा आहे, म्हणजे उदाहरणार्थ की जेव्हा एखादी बँक लोन देते एखाद्या माणसाला एखाद्या कंपनीला तेव्हा तो पैसा कोणाचा असतो, तो पैसा आपलाच असतो, आपण त्या बँकेत डिपॉझिट ठेवलेला असतो, त्याला आपण म्हणून पब्लिक असेल. जेव्हा एखादा माणूस एखादे पैसे बँकेकडून कर्ज म्हणून घेतो त्याच्यामधून तो असेट निर्माण करतो तो पळून जातो, ज्या आपल्या केसेस घडलेल्या आहेत ते पैसे कोणाचे असतात, ते पैसे आपले असतात, आपण ते दिलेले असतात. गव्हर्नमेंट जेव्हा एखादी असेट निर्माण करते तेव्हा ते असेट कुठल्या पैशातून निर्माण होतात, आपल्या ते पैशातून निर्माण होतात. आपण जो कर भरतो किंवा आपण जे फाईन भरतो
आपण जो पैसा गव्हर्नमेंटला देतो त्यातून ते असेट निर्माण होतात, त्याच्यामध्ये त्याला पब्लिक असेट असं म्हणतात. या पब्लिक असेट ज्या वेळेला एनपीए होतात म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट्स बनतात, याचा अर्थ की लोन दिलेलं आहे पण लोन पे रिपे करण्याची कॅपॅसिटी नाही आहे, अशा वेळेला त्या एनपीएसना आपण म्हणतो, त्याला आपण एनपीए असं म्हणतो. त्यांचं रिहॅबिलिटेशन करण्यासाठी एक एजन्सी तयार करावी असं आपल्या आर्थिक सल्लागाराने सुचवलं होतं. आता अशा प्रकारची एजन्सी आपल्याकडे नाही आहे का? आहे. अशा प्रकारची एजन्सी भारतामध्ये आहे, मात्र या सगळ्यात खासगी एआरसी आहे, त्याला आपण म्हणतो एआरसी. सो पॉसिबिलिटी ह्याच्यावर प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी. असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी शब्दाचा अर्थ काय? की जी ज्या असेट्स आहेत त्या असेट्सवर तुम्ही लोन घेतलं, हे लोन रिपेमेंट करण्याची क्षमता आता नाही आहे लोन घेणाऱ्याची, त्याचं रिकन्स्ट्रक्शन तुम्ही करणार आहात. सो असेट्सचं तुम्ही रिकन्स्ट्रक्शन करता आहात आणि अशी करणारी कंपनी याला सिक्युरिटायझेशन कंपनी असं सुद्धा म्हणतात. सो एखादी कंपनी आणि सिक्युरिटायझेशन कंपनीबद्दल ह्या बजेटमध्ये त्यांनी दोन तीन प्रोविजन्स केल्या, त्याच्यामुळे हे महत्वाचं आहे. सो गव्हर्नमेंटने आर्थिक सल्लागाराने जर सुचवलं की जी आपली एजन्सी आहे ही पब्लिक रिहॅब असेट रिहॅबिलिटेशन नावाची एक एजन्सी तयार करावी असं आर्थिक सल्लागारांचं म्हणणं होतं, त्यांनी ते रिकमेंडेशन केलं होतं. पण आपल्या वित्तमंत्र्यांनी काय केलं, त्यांनी सांगितलं की गव्हर्नमेंटची अशी एजन्सी असण्याची आवश्यकता नाही आहे, त्यापेक्षा ज्या ऑलरेडी एजन्सीज आहेत त्याला सिक्युरिटायझेशन एजन्सी असं म्हणतो. सिक्युरिटायझेशन एजन्सीज, या एजन्सीजना आपण भांडवल उभं करण्यासाठी आपण नवीन आपण मदत करूया, त्यांना नवीन मार्ग देऊया आणि त्यांना मदत करूया असं असे वित्तमंत्र्यांनी प्रयत्न केलेले आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यावर पॉसिबल ह्या वेळेला प्रश्न येण्याची शक्यता आहे. एआरसीवर येऊ शकतो, रिकन्स्ट्रक्शन कंपनीवर किंवा सरफरासी ऍक्टवर येऊ शकतो. सरफरासी नावाचा एक ऍक्ट आहे ज्याच्या अंडर हे जे बँका ज्या असेट्स आहेत त्यांच्या आहेत एनपीए जे आहे ते एनपीआ एआरसीजना विकत असतात, त्याला म्हणतात सरफरासी ऍक्ट. सो सरफरासी ऍक्टवर प्रश्न येऊ शकतो किंवा एआरसीवर येऊ शकतो किंवा सिक्युरिटायझेशन कंपनीजवर येऊ शकतो. एक जो विचार मी मांडला होता जॉबलेस ग्रोथचा विषय मांडला होता. जॉबलेस ग्रोथ ह्या शब्दाचा अर्थ सोपा आहे, ग्रोथ आहे पण जॉब्स क्रिएट होत नाही आहेत. सध्या आपल्या देशामध्ये अशी अवस्था आहे किंवा मागच्या काही वर्षापासून अशी अवस्था आहे. 2015 हा मेन्समध्ये प्रश्न विचारला गेला होता जॉबलेस ग्रोथवर, त्याच्यामुळे कदाचित ह्याच्या ह्या वेळेला प्रिलिम्समध्ये येण्याची शक्यता जास्त आहे. तो जॉबलेस ग्रोथ ह्या शब्द याच्यावर तुम्ही जास्त अभ्यास करू शकता, आपण इकॉनॉमीमध्ये नंतर तो विषय जास्त घेऊ. सो हा अशा साधारणतः आपला इकॉनॉमिक सर्व्हे होता. आता आपण इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये आपण जे महत्त्वाचे पॉईंट्स होते आपण बघितले, आज आपण बजेटकडे वळू. त्याच्यामध्ये सुद्धा आपण इकॉनॉमिक सर्व्हेचा रेफरन्स घेणार आहोत, मात्र बजेटमध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टींचा वापर अभ्यासासाठी म्हणजे यूपीएससीच्या पेपरमध्ये ते प्रश्न कसे येतील या अनुषंगाने आपण करणार आहोत.